एकदम मस्त हॉट अँड सेक्सी. आज मला वाटतं आम्ही एक साधारण 25 ते 30 वर्षानंतर आम्ही एकमेकींना भेटतो. कसंही किंवा पावसाळा क्वीन म्हणून तुम्ही द्या, सी हाऊ टू प्रेझेंट युअर सेल्फ इट्स ऑल टुगेदर अ डिफरंट स्टोरी. तिने माझी ओळख करून देताना नाट्यकलावंत म्हणून, मी तिची ओळख करून घेताना नाट्यकलावंत म्हणून. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा संपन्न होतोय आणि त्याच निमित्ताने दोन जुन्या मैत्रिणी एकत्र आल्या आहेत. कशा आहात तुम्ही? मी एकदम मस्त, हॉट अँड सेक्सी. हॉट अँड सेक्सी ॲज युजुअल. काय सांगाल या कॉमेंट ह्या बोलल्याबद्दल? काय बोलणार हिच्याबद्दल? अभिनयाच्या बाबतीत तर अभिनय आणखीन लोकप्रियता शिखरावर आहेच, पण आता ती नकारात्मक भूमिकेचं शिवधनुष्य तिने इतकं सुंदर पेललं आहे आणि ते पुढे पण पेलत राहणार. विविध अशा मैत्रिणी, अशा आज्या, अशा मोठ्या एक लागतात ना आपल्याला, ज्या कायम प्रोत्साहित करत असतात. काम करायला फारच मजा येते, कारण गिव्ह अँड टेक जे असतं ना ते फार उत्तम आहे हिच्या बाबतीमध्ये. आम्हाला पाहायला तितकेच मजा येते, इतकं सुंदर. आणि कोणी कल्पना देखील नशी केली की विशाखा देखील थोडंसं कधीतरी निगेटिव्ह करतील, पण वाव, हे खूप छान प्रकारे निभावताना दिसत आहेत. प्रतिम करतीये ती निगेटिव्ह रोल. बरं, खूप सुंदर आणि खूप सुंदर लुक तुम्ही डिझाईन केला आहे. साडीवरती जॅकेट, हे काहीतरी त्यात नथीचा एक वेगळा ट्विस्ट, खूप सुंदर. काय सांगाल तुम्ही, डिझाईन केलंय? येस, मीच डिझाईन केलंय. काल रात्रीपर्यंत 8:30 मीला फोन केला की काय गं, काय घालायचं आहे, काय करूया. मग मी त्यावेळेस एका दुकानात होते की हे बरं दिसते का, ते बरं दिसते का, तर मला काय आवडेच ना. आणि बरं, ह्या आकाराचं असल्यामुळे पटकन काही फिटिंगचं पण झोल. मग खूप काय केलं. मग एक जॅकेट माझ्याकडे होतं, हे स्टिच केलेलं माझ्या एका डिझायनरने, माझी प्रिया आनंदा म्हणून टेलर आहे आपल्या ठाण्यामध्ये, तिच्याकडनं हे जॅकेट मी माझ्याच साडीचं एक स्टिच करून घेतलं होतं मागे. सो मग ते काय कॅरी करून त्याच्यावर काय घालायचं, मग साडी, मग नथ, मग सगळं एक बाहेर काढलं कपड्यांमधलं, ते डिझाईन करून घातलं आहे. स्वतःच काहीतरी खूप छान प्रकारे डिझाईन करून आल्या आहेत आज. बरं, इथेही दोन मैत्रिणी वेगळ्या भेटल्या आहेत, इथेही वेगळं सुरू झालंय. वेगळ्या मालिका असल्या तरी ही मैत्रिणी त्याच आहेत आमच्या. खूप सुंदर दिसत आहे आज. थँक्यू, थँक्यू. काय आमच्या सुंदरतेचं रहस्य? नाही, ते तर छापून यावं असंच आहे रहस्य. आनंदी राहणं, कलावंत म्हणून जर काम करत राहिलं ना तर मला असं वाटतं तुम्ही कायम छानच दिसत राहता, कारण ते मनात असतं कुठेतरी, आणि मनात असल्यामुळे तुम्ही ते रिफ्लेक्ट होत राहतं. म्हणजे फॉर युअर इन्फॉर्मेशन, आज मला वाटतं आम्ही एक साधारण 25 ते 30 वर्षानंतर आम्ही एकमेकींना भेटतो. हो, खऱ्या नाट्यकलावंत आहोत आम्ही, त्यामुळे अरे नाही, ही मला आता दिसली, आपण तिला हाय हॅलो केलं पाहिजे. हे जे कुठेतरी आतून हा संस्काराचा भाग झाला, त्यामुळे आपली जुनी मैत्रीण आहे, आपण तिला हाय हॅलो करणं गरजेचं आहे. आणि अशा या पुरस्कार सोहळ्यांच्या निमित्ताने खरं तर आम्ही एकत्र येतो आणि मग तिथे कुठेतरी भेट होते, त्यामुळे पुरस्कार सोहळे असं तर म्हणता येत नाही ना की वर्षातनं 2-2 किंवा 3-3 असावं. म्हणजे मी तर म्हणेन सीझननुसार असायला हरकत नाही आहे, पावसाळ्यातले, उन्हाळ्यातले आणि हिवाळ्यातले. नवीन डिमांड करण्यात आली आहे. कसंही किंवा पावसाळा क्वीन म्हणून तुम्ही द्या, हिवाळा क्वीन म्हणून कॅटेगरी याच ठरवते ना. हो हो, हे बघ, कॉस्ट्युमची कॅटेगरी, आणखीन करायचं काय असतं, आर्टिस्ट तेच असतात, फक्त वरूनचा कापड बदललेलं असतं, त्यामुळे वरचं कापड बदलल्यामुळे माणूस वेगळा दिसायला लागतो. सो आय फील की हे सुचवलं जो कपाड, बट इट्स व्हेरी लविंग ॲटमॉस्फिअर इथे आणि खूपच कलरफुल आहे ना, त्यामुळे डोळ्यांना खूप सुखावं आहे सगळं. एवढ्या नवीन नवीन नटी येत आहेत, काय तुम्हाला किती आनंद होतो, किंवा तुमच्याकडून एखादा टिप्स द्यायचा असेल त्यांच्यासाठी तर ती काय असते? टिप्स द्यायची गरजच नाही आहे, कारण ते मुळातच इतक्या हुशार आहेत, त्यांना स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, स्वतः कसं हे करायचं, हे सगळं माहिती आहे ऑलरेडी. आम्ही काय टिप देणार ना अजून? नाही, तिला असं म्हणायचं आहे ॲज अन ॲक्टर म्हणून, कारण हा पॉईंट नोट केला पाहिजे, सी हाऊ टू प्रेझेंट युअर सेल्फ इट्स ऑल टुगेदर अ डिफरंट स्टोरी. आणि ज्यावेळेस तुम्ही नाट्यकलावंत म्हणून, म्हणजे आज ही आणि मी, आज भले आम्ही 30-35 वर्षानंतर, परंतु तिने माझी ओळख करून देताना नाट्यकलावंत म्हणून, मी तिची ओळख करून घेताना नाट्यकलावंत म्हणून, म्हणजे तो आमचा बेस आहे. त्यामुळे त्या बेसमधनं आलेला प्रत्येक माणूस तुला इथे
म्हणजे लोकेट पण करता येईल की कोण नाटकांमधून आलेला आहे आणि कोण सिरियलमधला फक्त सिरियलमधला कलावंत म्हणून आलेला असं आहे. नथिंग रॉंग इन इट, कारण तो काळ नव्हता, सिरियल्सचा नव्हता, दॅट्स ऑल. म्हणजे जसजसं आपण वयस्कर होत जातो काही प्रमाणातली जी मॅच्युरिटी येत जाते तर त्याचे तुम्हाला काही बेनिफिट्स मिळत जातात जे आत्ता 90 किंवा 2000 साली जन्माला आलेल्या मुलांना ह्या गोष्टींची कल्पनाच नाही आहे, इजंट इट. त्यामुळे ते ड्रॉबॅक्स म्हणा म्हणजे प्लस मायनसेस हे सगळीकडे असणार आहे. जसं 1.5 वर्षाच्या बाळाला पण मोबाईल ऑपरेट करता येतो, आम्हाला करा म्हटल्यानंतर गुगलमध्ये सर्च करताना अगं नाही गं मॅप पटकन येत नाही आहे, इजंट इट. ही एक टेक्निकल डिफिकल्टी होते बिकॉज वी आर नॉट यूज टू. मग प्रेझेंट करणं, हिने जो शब्दप्रयोग वापरला तो म्हणून तो मी मुद्दाम रिप्रेझेंट करतो की स्वतःला प्रेझेंट करणं या 36 इंची किंवा 40 इंची टी व्हीसमोर जे स्वतःला प्रेझेंट करणं त्याच्यासाठी काय लागतं हे त्यांना बरोबर कळतं. वी मे नॉट अवेअर पण आपण काय द्यायला हवं हे आम्हाला कळतं. त्यामुळे काय द्यायला हवं ते दिल्यानंतर वेअर डू यू स्टँड ही गोष्ट आपोआप लोकांनाही कळते आणि मग लोकं आमच्याकडे एक कलाकार म्हणून बघतात. अँड वी आर व्हेरी प्राऊड ऑफ इट आणि आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू ऑल्सो की तू कुठेतरी रेकॉग्निशन देऊन विशाखापासून थोडीशी लांब होऊन आमच्या दोघींपर्यंत आलीस आणि मतं ऐकून घेण्यासाठी म्हणून तू उभी राहिलीस. सो आय एम व्हेरी थँकफुल टू यू. थँक्यू सो मच. खरं तर खूप समर्पक आणि खऱ्या शब्दात त्यांनी उत्तर सांगितलं याचं की जे खरंच सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि समजलं पाहिजे. थँक्यू सो मच आणि खूप छान वाटलं. थँक्यू. बाय द वे माझं नाव तुला कल्पना नसेल, मी आशा शेलार. मी शीतल शुक्ल. माझ्या आईचं नाव आहे मला माहिती. थँक्यू सो मच. थँक्यू.